विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी अजय कुमार गोसावी. आज आपण एक महत्त्वाचा टॉपिक बघतोय, लोकसंख्या. म्हणजे भारतीय अर्थशास्त्र याच्यामध्ये लोकसंख्या टॉपिक महत्त्वाचा आहे. आयोगाने या घटकावर वेगवेगळ्या परीक्षेत वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारलेत, त्याच्यावर आपण आजच्या या सेशनमध्ये कव्हर करणार आहे. म्हणजे एमपीएससीने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं ॲनालिसिस तुम्हाला या टॉपिकमध्ये पाहायला मिळेल. त्यातला पहिला भाग आज आपण पाहतोय. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, आणि तुम्ही जर टेलिग्राम चॅनलला माझ्या जॉईन केलं नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे, टेलिग्राम चॅनलचं एमपीएससी ट्रिक्स या नावानं टेलिग्राम चॅनल आहे. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, आज आपण सुरुवात करतो एका सिंपल प्रश्नापासून. पहिला प्रश्न आहे आपला, सन 2011 लोकसंख्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये साक्षरतेची टक्केवारी काय होती. महाराष्ट्रात साक्षरतेची टक्केवारी काय होती, PSI पूर्व 2012 हा प्रश्न विचारला होता. आता 2011 महाराष्ट्र ऑप्शन जर बघा तर तुमचं उत्तर असणार आहे 82.91. ऑप्शननुसार जर बघितलं तर तुम्हाला 82.91. ओके, आता दिलेल्या ऑप्शनपैकी जवळचा कुठला आहे, 82 बरोबर आहे, बरोबर. त्यामुळे तुमचं करेक्ट आन्सर ते तुम्हाला पाहायला मिळतं. आता महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये आढळणारी साक्षरता ही जवळपास 77% आहे. शहरी भागामध्ये महाराष्ट्रात आढळणारी साक्षरता ही तुम्हाला 88.7% एवढी पाहायला मिळते. आता 82.91 साक्षरतेसह महाराष्ट्राचा भारतामध्ये 12वा क्रमांक येतो. कितवा क्रमांक येतो, 12वा क्रमांक. आता ग्रामीण झालं शहरी झालं, या साक्षरतेमध्ये पुरुष साक्षरता जास्त आहे हे लक्षात घ्या. पुरुषांची साक्षरतेचं प्रमाण आहे 88.4% आणि महिलांच्या साक्षरतेचं प्रमाण आहे 75.9%. इथं तुम्हाला लक्षात असू द्या, कारण इथं तपावत तुम्हाला पाहायला मिळते. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी आहे. ओके, PSI पूर्व 2012 विचारला होता, कोणता जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये लिंग गुणोत्तर सगळ्यात कमी आहे. बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, जालना. आता बीडचं बघितलं 916 लिंग गुणोत्तर बघायला मिळेल, कोल्हापूरचं 957 आसपास, उस्मानाबाद 924 आणि जालना 937. याचा अर्थ उत्तर काय सगळ्यात कमी, बीड हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. आता लिंग गुणोत्तर म्हणजे काय, तर देशातल्या 1000 पुरुष आहेत, देशातल्या 1000 पुरुषामागं असणारी स्त्रियांची संख्या किती, याला लिंग गुणोत्तर असं म्हटलं जातं. म्हणजे स्त्रियांची संख्या कसं लिहिलं जातं, लिंग गुणोत्तर इज इक्वल टू ज्या स्त्रिया आहेत ना या स्त्रियांची संख्या भागिले पुरुषांची संख्या, भागिले पुरुषांची संख्या गुणुले 1000 केलं जातं. म्हणजे 1000 पुरुषामागं स्त्रियांची संख्या किती, त्याच्यावरून लिंग गुणोत्तर कन्सिडर केलं जातं. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला विधानं दिलीत आणि म्हटले कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा. भारतात साक्षरतेचं प्रमाण पुरुषापेक्षा स्त्रियात जास्त आहे. आत्ताच आपण बघितलं भारतामध्ये काय म्हणतो आहे, साक्षरतेचं प्रमाण पुरुषापेक्षा स्त्रियांचं. आता आपण 2011 जनगणना बघूया, भारताबाबतीत विचारले. 2011च्या जनगणनेनुसार ओके, भारतातल्या साक्षरतेमध्ये पुरुषांची साक्षरता किती होती, पुरुषांची होती 80.9. ओके, पुरुषांची साक्षरता 80.9 आणि स्त्रियांची किती होती, जवळपास 64.7 होती. 64.7 म्हणजे पुरुषांची पेक्षा स्त्रिया जास्त आहे साक्षरतेचं प्रमाण, नाही स्त्रिया पुरुषांपेक्षा, पुरुषांचं प्रमाण जास्त आहे स्त्रियापेक्षा असं पाहिजे. म्हणजे पहिलं विधान चुकीचं आहे. अंदमान निकोबार येथे साक्षरतेचं प्रमाण सर्वात कमी आहे. आता सर्वात कमी साक्षरता जर तुम्ही बघितली तर 2011 जनगणनेनुसार सर्वात कमी साक्षरता जर बघितली तर दादरा नगर हवेलीला पाहायला मिळते. दादरा नगर हवेली तिथं तुम्हाला 76.24, म्हणजे युनियन टेरिटरीचा विचार करतो आहे आपण, युनियन टेरिटरीचा विचार करतो आहे, 76.24 होती. पॉंडिचेरीचा विचार करा, पॉंडिचेरी ओके, पॉंडिचेरीमध्ये 85.85 आणि अंदमानला किती होती, 86 होती. अंदमानला साक्षरता किती होती, 86, म्हणजे तुम्हाला 86.63 अप्रॉक्झिमेटली येतं. म्हणजे अंदमान येथे साक्षरतेचं प्रमाण सर्वात कमी आहे का, नाही. ओके, भारतात साक्षरता कमी होते. भारतात साक्षरता कमी कशी होईल, वाढत चालली, कारण 1951 पिरियड घ्या, 1951 भारतातली साक्षरता 18.33 होती. त्याच्यानंतर 1991 विचार केला तर साक्षरतेनं 52.21% एवढी होती. 2001 विचार केला तर ती 64.8 गेली आणि 11 जवळपास 72-73% गेली. याचा अर्थ साक्षरता कमी होत आहे का, नाही. ओके, वाढत आहे, याचा अर्थ हे पण चुकीचं आहे. याचा अर्थ वरीलपैकी कोणतंही वाक्य बरोबर नाही, हे काय असणार आहे, तुमचं
करेक्ट स्टेटमेंट असणार आहे. आता लक्ष देते का मुद्दा, मुद्दा फक्त समजून घ्या, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, 2011 जनगणनेप्रमाणे भारताची एकूण लोकसंख्या खालीलपैकी किती आहे. 2011 जनगणनेनुसार लोकसंख्या जर बघितली तर तुम्हाला इथं उत्तर लगेच लक्षात येईल, पर्याय क्रमांक 2, 121 कोटी. पुढचा प्रश्न आहे, 2001 ते 2011 या दरम्यान भारतातील लोकसंख्येचा वृद्धी दर दर हजारी खालीलपैकी काय होता, वृद्धी दर काय होता. तर 2001 ते 2011 वृद्धी दर होता 17.64%. किती होता? 17.64%. ओके, सिंपलचा प्रश्न आहे, पण याच्यावर तुम्ही थोडंसं फोकस करू शकता, महत्त्वाचा घटक आहे, लक्ष द्या, ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे लोकसंख्या संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्यावर, एसटीएपूर्व 2015 विचारलं. लोकसंख्या संक्रमणाचा जो दुसरा टप्पा असतो त्यात काय होतो, तर हा जो जन्मदर आहे हा वेगानं म्हणजे उच्च असतो, परंतु जो मृत्यूदर आहे ना तो घटत गेलेला असतो, मृत्यूदर घटतो. म्हणजे जन्मदर वाढतोय, मृत्यूदर घटतोय, म्हणजे जन्मदर उच्च आहे, मृत्यूदर वेगानं घटतोय, म्हणजे पर्याय क्रमांक. तर लोकसंख्या संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये हा परिणाम तुम्हाला बघायला मिळतो, ठीक आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 उद्दिष्टे आहेत, माता मृत्यू दर प्रति लाख जन्मास 100 खाली आणणं. आता राष्ट्रीय लोकसंख्या धोरण याची घोषणा कधी झाली, 15/2/2000 रोजी करण्यात आली. कुणी केली होती? डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या समितीने केली होती, स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या समितीने. हम दो हमारे दो हे त्याचं ब्रीदवाक्य होतं, ध्येय होतं, उद्देश, हम दो हमारे दो. ओके, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण. आता राष्ट्रीय लोकसंख्या धोरणामध्ये माता मृत्यू दर प्रति लाख म्हणजे प्रति लाखाला 100 खाली आणणं हे टार्गेट होतं, बरोबर आहे. म्हणजे हे विधान चुकीचं आहे का? नाही. सार्वत्रिक लसीकरणाचा मुद्दा यामध्ये येतो आहे का? डेफिनेटली येतो. बालमृत्यू दर प्रति 1000 जन्मास 20 खाली आणणं, इथं 20 आहे का? इथं काय पाहिजे होतं? प्रति 1000 30 खाली आणणं हे टार्गेट होतं, म्हणजे 30 कमी करणं हा त्यामध्ये घटक महत्त्वाचा होता. याचा अर्थ तिसरं विधान चुकीचं आहे, पहिलं आणि दुसरं बरोबर आहे, म्हणून पर्याय क्रमांक पहिलं आणि दुसरं बरोबर आहे, याचा अर्थ पर्याय क्रमांक 1-2 नंबरचा तुमचा या ठिकाणी बरोबर आहे. हे लक्षात येते मुद्दा काय तो? ओके, पर्याय क्रमांक बरोबर आहे, ठीक आहे, 1 आणि 2 बरोबर, येस बरोबर आहे. आता 2010 ह्या लोकसंख्या धोरणानं काय होतं, 2010 जे 14 वयापर्यंतचे मुलं आहेत तर त्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण हे महत्त्वाचे घटक होते. मुलीचं लग्नाचं वय कितीच्या आत होऊ नये असं म्हटलं होतं, मुलीचं लग्नाचं वय 18 आत होऊ नये, ठीक आहे, आणि 20 पूर्ण झाल्यानंतर त्याला मान्यता देणं हा सांगितलेलं होतं. लोकसंख्या स्थिरीकरणाचा मुद्दा होता, 2047 लोकसंख्या स्थिर करण्याचं निश्चित केलं होतं. म्हणजे इथं फक्त फॅक्च्युअल घटकामध्ये फसवले बघा, एस टी अप्रूव्हला 20 30 पाहिजे मग ते तुमचं करेक्ट ठरलं असतं, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, 2 दिली होती तुम्हाला आणि म्हटलं होतं कोणतं विधान योग्य आहे ते ओळखा. एस टी अपूर्व 2014 विचारलेला प्रश्न आहे. सन 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील एकूण लोकसंख्येच्या 45.2% लोकसंख्या नागरी भागामध्ये राहते. सन 2001 हे प्रमाण 42.4% होतं, बरोबर आहे का? 45.2% नागरी भागात होतं, 42 बरोबर आहे, दोन्ही विधानं बरोबर आहेत या ठिकाणी. आता तुम्ही भारताचा विचार करा, भारताचा 2011 जनगणना बघा. 2011 जनगणनेनुसार भारतातली किती टक्के लोकसंख्या नागरी लोकसंख्या म्हणून ओळखली जाते. नागरी विचारलं तुमचं उत्तर असणार आहे 31.16%. ओके, आणि 2011 जनगणनेनुसार भारताची किती टक्के लोकसंख्या ग्रामीण लोकसंख्या म्हणून ओळखली जाते, ती आहे 68.84% अप्रॉक्झिमेटली, ठीक आहे, जवळपास तिथे येतं. म्हणजे तुम्हाला इथं घटक लक्षात आला, नागरी 31.16 आहे आणि ग्रामीणमधली 68.84. पण महाराष्ट्राचा विचार करा बरं, महाराष्ट्राचं एकूण लोकसंख्येच्या किती पाहायला मिळते, 45.2 2011 जनगणनेनुसार. ओके, याचा अर्थ शहरी ग्रामीण भागामध्ये महाराष्ट्राच्या किती टक्के लोकसंख्या राहते, 54.6% 2011 जनगणनेनुसार. परंतु 2001 नागरी भागामध्ये राहणाऱ्या महाराष्ट्राचं प्रमाण होतं 42.4, म्हणजे त्यात स्लाईटली चेंजेस झाला आहे. 42.4 आपण किती वाढले, 45.2%. म्हणजे हा घटक लक्षात येतोय का तुम्हाला, समजून घेणं महत्त्वाचा मुद्दा, ठीक आहे. पुढचा प्रश्नाला जाऊया.
पुढचा प्रश्न आहे, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर प्रमाण अधिक आहे, कारण काय कारण असू शकेल बरं इथं की त्याचं लिंग गुणोत्तर प्रमाण अधिक आहे? कारण या जिल्ह्यामधलं पुरुषांनी स्थलांतर केलेलं आहे, हे तुमचं करेक्ट ॲन्सर आहे. बऱ्याच वेळा या परीक्षेला विचारलं जातं, म्हणजे देशातल्या 1000 पुरुषामागं स्त्रियांची संख्या किती, त्याला आपण लिंग गुणोत्तर असं म्हटलं जातं. आता काही घटक. महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर. महाराष्ट्राचा लिंग गुणोत्तरानुसार 2011 जनगणनेनुसार जर बघा, महाराष्ट्रातलं लिंग गुणोत्तर किती आहे, 929 आहे. बरोबर, लिंग गुणोत्तरामध्ये महाराष्ट्राचा देशामध्ये कितवा क्रमांक लागतो, 22वा. लिंग गुणोत्तरामध्ये महाराष्ट्राचा देशामध्ये कितवा क्रमांक लागतो, 22वा. बरोबर, आता दोन घटक. महाराष्ट्राचं ग्रामीण भागामध्ये लिंग गुणोत्तर किती आहे आणि महाराष्ट्राचं शहरी भागामध्ये लिंग गुणोत्तर किती आहे? ग्रामीण भागामध्ये 1 आहे, 952 आहे, आणि शहरी भागामध्ये किती आहे, 903 लिंग गुणोत्तर तुम्हाला बघायला मिळतं. महाराष्ट्रातला रत्नागिरी जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये 1122 एवढी लिंग गुणोत्तर आहे. सिंधुदुर्गला 1036 दुसरा जिल्हा आहे. गोंदिया नंबर येतो 3ला. 3 कोणता जिल्हा येतो? गोंदिया. लिंग गुणोत्तराच्या बाबतीमध्ये गोंदियामध्ये असणारं लिंग गुणोत्तर आहे 999. 4 येतो सातारा जिल्हा. साताऱ्यामध्ये जे लिंग गुणोत्तर आहे ते आहे 988. हे तर लक्षात घ्या. तुम्हाला असा प्रश्न विचारला, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी लिंग गुणोत्तर बघायला मिळतं, तर महाराष्ट्रात सर्वात कमी विचारलं तर पहिलं उत्तर असेल तुमचं मुंबई शहर. मुंबई शहर, मुंबई शहरमध्ये असणारं लिंग गुणोत्तर हे 832 आहे. कम्पीज व्हायचं नाही आहे, मुंबई शहरमध्ये सर्वात कमी, त्याच्यानंतर मुंबई उपनगर येतं. त्याच्यानंतर काय येतं? मुंबई उपनगर येतं. मुंबई उपनगरमधलं लिंग गुणोत्तर बघा, ते येतं 860. मग त्याच्यानंतर येतं ठाणे. ठाणे म्हणजे विभाजनपूर्व ठाणे, 886. आणि मग चौथं येतं पुणे, 915. इथं तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे सर्वात कमी लिंग गुणोत्तरामध्ये मुंबई शहरला तुम्हाला बघायला मिळतं 832 आहे, मुंबई उपनगरला 860 आहे, ठाण्याला 886 आहे, आणि पुण्याला 915 लिंग गुणोत्तर तुम्हाला बघायला मिळतं. पण तुम्हाला काय विचारलं, सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर प्रमाण म्हणजे 1122 आणि 1036 अधिक काय आहे? कारण या जिल्ह्यातल्या पुरुषांनी स्थलांतर केल्यामुळं त्या ठिकाणी तुम्हाला जास्त प्रमाणात पाहायला मिळतं. ओके, ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, 2011 जनगणनेनुसार केरळ राज्यामध्ये दर 1000 पुरुषामागे स्त्रियांची संख्या किती होती? केरळमधला विचारलं, STI पूर्व 2016 विचारलं, म्हणजे किती होती? लक्षात घ्या, 1084 होती. कारण सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणाऱ्या राज्यामध्ये तुम्हाला एकमेव महत्त्वाचं राज्य बघायला मिळतं, ते केरळ आहे, की जिथं 1000 क्रॉस केले लिंग गुणोत्तर. नाहीतर त्याच्यानंतर तमिळनाडू पण आहे, पण 1000 आहे का? नाही, 996 आहे तमिळनाडू. त्यानंतर आंध्र येऊ शकतं, यामध्ये आंध्र विभाजनपूर्व आंध्र होतं ते 993. मग येऊ शकतं छत्तीसगड, पण त्यामध्ये येऊ शकतं, छत्तीसगडला 991 आहे. मग आता लिंग गुणोत्तरामध्ये तुम्हाला असं जर विचारलं, ओके, दर जनगणने केरळ जनगणनेमध्ये पुरुषांची संख्या, आता लिंग गुणोत्तरामध्ये सर्वात कमी कुठं आहे असं विचारलं, तर तुमचं उत्तर काय असलं पाहिजे? हरियाणा. हरियाणाला सगळ्यात कमी प्रमाणात, आय थिंक 879 येते का बघा. त्यानंतर जम्मू काश्मीरला पण कमी आहे, 889 आसपास. सिक्कीम 890 आहे. पंजाब 895 आसपास आहे. म्हणजे तुम्हाला विचारलं होतं कोणत्या राज्यामध्ये, म्हणजे केरळ राज्यामध्ये दर 1000 पुरुषांमध्ये स्त्रियांची संख्या किती, 1084. तमिळनाडूत किती, 996. आंध्रात किती, 993. छत्तीसगडला किती, 991. सर्वात कमी विचारलं तर आंध्र, हरियाणा, मग जम्मू काश्मीर, अशा पद्धतीने. म्हणजे आपण आजच्या लेक्चरला आता अशी सुरुवात केली, म्हणजे तुम्हाला या टॉपिकमधून लोकसंख्या टॉपिकवर आयोगाने विचारलेले प्रश्न आहेत, छोट्या छोट्या भागाच्या स्वरूपामध्ये आपण हा घटक कव्हर करतो आहे. आय होप हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. यूट्यूब आणि अनअकॅडमी और आपलं इथून पुढे कोणतं लेक्चर होणार नाही ते लक्षात घ्या. आणि आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे MPSC Tricks, या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही नक्की जॉईन व्हा. नोटिफिकेशन अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी नवीन काय असेल ते मिळून जाईल. आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच पाहतो. ओके, थँक्यू.